नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील बिडे आहे। सुनील बिडे स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करते। आज कोजागिरी पौर्णिमा आहे। कोजागिरी पौर्णिमेचा आपल्याला हार्दिक शुभेच्छा। आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। कोजागिरी पौर्णिमेची रात्र म्हणजे चंद्राची रात्र। चंद्राची रात्रामध्ये आपल्या सर्वांना आनंद देते। आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा। आता कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा का म्हणतात आणि या कोजागिरी पौर्णिमेमध्ये जागरण का करायचं असतं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असं समज आहे। हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 करायचा असतो। या दिवशी भगवान इंद्र, चंद्र, लक्ष्मी आणि कुबेर हे वर्षातून एकदा त्यांची सेवा घालण्याची आपल्याला एक संधी असते। शक्यतो हा उत्सव घरीच करावा। तर वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात। त्यांना अमृतता म्हणजे दुधाचा नैवेद्य लागतो। आता याची जर तुम्हाला पूजा करायची असेल तर त्याची मांडणी कशी करायची तर एका पाटावर चौरंगावर तुम्ही लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या 2 विड्याची पानं घ्यायची आणि त्याच्यावर सुपारी ठेवायची। या विड्याच्या 2 पानावर कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची। तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला एक तांब्याचा घडू ठेवायचा आणि त्याच्यावर आंब्याची डाळी ठेवायची आणि हे इंद्राचे प्रतीक म्हणून ते ठेवायचे। तसंच चंद्राचं प्रतीक म्हणून संपूर्ण भरीव चंद्र गोल बनवायचा आणि अशा प्रकारे तुम्ही ही मांडणी रात्री 12:00 आतमध्ये करून ठेवायचे। आणि ज्यावेळी 12 ते 12:30 या अर्ध्या तासामध्ये तुम्ही दुधाचे भांडे हे चंद्रकिरणामध्ये नेऊन ठेवायचे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देत असतात। ज्यावेळी तो आशीर्वाद देतात त्यावेळी त्या भांड्यामध्ये तो आशीर्वाद रूपामध्ये ते आशीर्वाद येत असतात। म्हणून 12:30 पूजेचा पाठ जिथे कुठे तुम्ही ठेवलेला असेल तिथे हे दुधाचं भांडं घेऊन तिथे त्या देवांसमोर ठेवायचं। त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या देवांची पूजा करायची आहे त्यांना हळद कुंकू पांढरी फुले अक्षता गष्टा अष्टगंध होऊन पूजा करायची। त्याच्यानंतर त्याच्यावर तुळशीपत्र वगैरे वाहायचं आहे। दुधाच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र टाकावं व नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना म्हणणे। आता ती प्रार्थना कशी आहे ती बघा। ऋणरोगादी दाहिरी जाऊन अपमृत्युम भय शोकमळस्थापनाशयंतु मम सर्वदा। परत एकदा मी म्हणतो तो मंत्र। ऋणरोगादी दाहिरी द्या अपमृत्युम भय शोकमळस्थापनाशयंतु मम सर्वदा। दुधाचा नैवेद्य फक्त घरातील सर्वांनीच घ्यावा। दुसऱ्या दिवशी सुपाऱ्या जपून ठेवून लक्ष्मी कुबेर अशी नावं लिहून जपून ठेवाव्या। कोजागिरीच्या दिवशी 12 ते 12:30 दरम्यान लक्ष्मी प्राप्तीची करावयाची सेवा असते। अजून जर या सेवेमध्ये तुम्हाला वाढ करायची असेल तर तुम्ही तुमच्या गुरूंचा मंत्र जप करू शकता। समजा तुम्ही स्वामी समर्थांचा मंत्र जप म्हणणार असाल तर त्यांच्या 11 माळातून तुम्ही जपू शकता। गायत्री मंत्र 1 माळा जपू शकता। विष्णू गायत्री माळ 1 जपू शकता। कुबेर मंत्र 1 माळा जपू शकता। श्री सुक्त म्हणून आहे त्याच्या 16 माळा तुम्ही जपू शकता। व्यंकट स्तोत्राच्या तुम्ही 1 माळा जपू शकता। गीतेचा 15वा अध्याय आहे तो तुम्ही वाचू शकता। ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे। लक्ष्मी म्हणजे शोभा। लक्ष्मी अनेक प्रकारची आहे। वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी, सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते। आळशी प्रमादी किंवा झोपाळ माणूस असतो प्रत्यक्ष समोर असलेल्या लक्ष्मीला ओळखू शकत नाही। देवी महालक्ष्मी परमदैव आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे। पण या देवीची मोठी बहीण आहे ती मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे। या मोठ्या बहिणीलाच आपण अक्काबाई असं म्हणतात। अवकृपा झाली की आपण म्हणतो अक्काबाईचा फेरा झाला। आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये तिला आम्ही पढवती म्हणतो। ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात। कोण जागते, को जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले। या पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र पृथ्वीतलावर फिरत असतो। कोण पूजापाठ करतो का नाही हे पाहत असतो। वारंवार तो म्हणत असतो कोजागरता असे विचारतो। यावरून हे नाव रूढ झाले। म्हणून या पौर्णिमेला जागरण करायचं असतं, दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि एकाच वेळी तुम्ही ह्या 4 देवतांची यशप्राप्ती त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता। ही होती थोडक्यात कोजागिरी पौर्णिमेची माहिती। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनवरती क्लिक करून येणारा पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो। धन्यवाद।